नमस्कार मंडळी, मनीषा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. चला रेसिपीला सुरुवात करूया. ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लागणार आहे एक चपाती. तुम्ही जास्ती चपातीचे देखील बनवू शकता, पण मी एक चपातीचं बनवत आहे. आता ही चपाती अगोदर अशी प्रकारे रोल करून घ्यायची आहे आणि स्ट्रीपमध्ये कट करायची आहे. पातळ पातळ स्ट्रीप कट करायची आहे, जास्ती मोठे मोठे कट नाही करायचे, एकदम पातळ पातळ करायचे आहे. म्हणजे ही रेसिपी तेवढीच टेस्टी लागते पातळ पातळ कट केल्याने. तुम्हाला वाटेल लवकर लवकर घाईघाईमध्ये बनवू मोठे मोठे तुकडे काढून, तर तसं नका करू. एकदम पातळ पातळ स्ट्रीप कट करा, म्हणजे ती रेसिपी छान होईल तुमची देखील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईन आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार. मी रोज सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता एक व्हिडिओ अपलोड करते. नक्की बघत जावा तुम्ही देखील. अशाच नवीन नवीन रेसिपीज अपलोड करते. आता ही रेसिपी आपण उरलेल्या चपातींपासून बनवणार आहोत, शिळ्या चपातींपासून. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही ताज्या चपात्या करून देखील ही रेसिपी बनवू शकता. आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यामध्ये मी खूप साऱ्या वाळवंट रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहे. म्हणजे झटपट बनणाऱ्या देखील, हेल्दी देखील. ज्वारीच्या पिठाची कुरडई कशी बनवतात, बाजरीची कुरडई कशी बनवतात, अजून ज्वारीचे पापड कसे बनवतात, असे वेगळे वेगळे फ्लेवरचे पापड कसे बनवतात, टोमॅटोचे शरबतचं प्रिमिक्स कसं बनवतात, कलिंगडचं, हे सारे रेसिपीज माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटतील. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता. अशा प्रकारे आपल्याला स्ट्रीप कट करून घ्यायची आहे. एकदम पातळ पातळ कट करायचं आहे, जाडसर ठेवू नका थोडं देखील. हे एकदम टेस्टी लागतं, लहान मुलं देखील तुमच्या आवडीने खातील ही रेसिपी. बघू शकता आता स्ट्रीपमध्ये कट झालेलं आहे. आता परत एकदा बारीक बारीक कट करायचं आहे पीसेसमध्ये. अशा प्रकारे खूपदा आपण चपातीचे वगैरे चिवडा वगैरे बनवतो, पण ते आपण मिक्सरमध्ये बारीक करतो. ते जर आपण चिवडा बनवतो ते खूप कोरडा लागतो, म्हणजे खाऊ वाटत नाही की नाही का, कोरडा कोरडा. पण ही जी रेसिपी मी दाखवत आहे ही चपातीची चिवडा नाही आहे, पण ती रेसिपी खूप छान बनते आणि बनवली की संपून जाते. नक्की तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या स्ट्रीप्समध्ये, आणि मग परत बारीक करायचं आहे त्या स्ट्रीपला. सगळे चपाती असे कट करून घ्यायचे आहे. तुम्ही 2-3 चपातीचे देखील बनवू शकता. तुम्ही बाजरी ज्वारीच्या भाकरीचं देखील हे बनवू शकता. बघू शकता कट करून झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला कट करायचं आहे एकदम बारीक बारीक. आता एक भांडं घ्यायचं आहे, बाउल घ्यायचं आहे. आता हे ह्या रेसिपीमध्ये मी बटाटा घालत आहे, म्हणून मी बटाटा घेत आहे. तुम्ही दुसरं काही देखील घालू शकता, बीटरूट, गाजर, काकडी, वेगळ्या वेगळ्या भाज्या देखील घालू शकता तुम्ही, मेथी, पालक, कोथिंबीर तर घालणारच आहे मी, पण तुम्ही अजून एक्स्ट्रा भाज्या देखील त्यामध्ये ॲड करू शकता, बीन्स वगैरे. आता पाण्यामध्ये मीठ टाकून बटाटा अगोदर चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे चोळून चोळून धुवायचं आहे, म्हणजे जे काही मीठ लावलं आहे त्याच्याने जी काही माती वगैरे असेल ती माती निघून जाईल, थोडं देखील माती त्यावर राहणार नाही. अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे. बघू शकता आपला बटाटा धुवून झालेला आहे, छानपैकी माती निघलेली आहे बटाट्याची. आता आपण हे पाणी फेकून देणार आहोत. आता बटाट्याचे सालं काढायचे आहे.
पिलरच्या मदतीने मी सालं काढत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सोलीने देखील सालं काढून घेऊ शकता. अशा प्रकारे सालं काढायचे आहे. मी एकच बटाटा घालत आहे. तुम्ही क्वांटिटी बटाट्याची घालू वाढवू शकता. तुमच्या मुलांना आवडत असेल तर तुम्ही दोन देखील घालू शकता. बटाट्याचे सालं काढून झालेले आहे, पाहू शकता तुम्ही. आता त्यावर पाणी घालून पाणी घालायचं आहे आणि खिसणीच्या मदतीने किसून घ्यायचं आहे. मी बटाटा किसून घालत आहे म्हणजे छान लागतो, कारण की आणि शिजतो देखील लगेच, टाइम लागत नाही. मग बटाटा जर आपण तुकड्यांमध्ये कट केला छोट्या छोट्या तर त्याला शिजायला टाइम लागत, म्हणून खिसणीच्या मदतीने बटाटा अगोदर किसून घ्यायचा आहे. बारीक खिसणी नसेल तर तुमच्याकडे मोठी खिसणी असेल त्याने देखील खिसलं तरी चालतं, पण खिसूनच घ्या बटाटा, नाही तर तुमचा बटाटा शिजायला खूप टाइम लागेल आणि रेसिपी काहीतरी वेगळीच होईल जर तुम्ही तुकड्यांमध्ये बटाटा कट केला तर. खिसून घातल्यामुळं जी रेसिपी आपण बनवणार आहोत चपातीची, त्याला खूप छान टेस्ट येते बटाट्यामुळं. अशा प्रकारे बटाटा खिसून घ्यायचा आहे एकदम बारीक. बारीक खिसणी नसेल तर मोठ्या खिसणीने देखील तुम्ही खिसू शकता. बघू शकता सगळा बटाटा खिसून झालेला आहे. खिसणीला लागलेला सगळा बटाटा काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बटाटा सगळा खिसून झालेला आहे. तुम्हाला दाखवते किती बारीक खिसलं गेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बटाटा पाहिजे खिसून. आता हा बटाटा मी दोन तीन पाण्यात धुवून घेणार आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आहे थोडंसं. अजून चांगलं चोळून घ्यायचं आहे बटाटा. जी काही स्टार्च वगैरे असते ती काढून घ्यायची आहे बटाट्याची. आता पाणी चेंज करते मी बटाट्याचं. आता त्यामध्ये परत पाणी घालत आहे. अशा प्रकारे आपल्याला बटाटा धुवायचा आहे दोन तीन पाण्यांमध्ये. आता बटाटा काढायचा कसा, तुम्ही गाळणीने गाळून देखील घेऊ शकता, नाही तर अशा मुठ्ठीने दाबला की बटाट्यातलं पाणी सगळं निघतं आणि खिस राहतो. अशा प्रकारे देखील तुम्ही करू शकता. आता एक डिश घ्यायची आहे आणि मुठ्ठीने पाणी काढून घ्यायचं आहे बटाट्याच्या खिसचं. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, सगळं पाणी काढायचं आहे आणि डिशमध्ये घालायचं आहे. आता सगळ्या बटाट्याचं पाणी काढून घेऊया आपण. बघू शकता बटाट्याचं पाणी काढून झालेलं आहे. आता आपण मोकळा मोकळा करून घेऊया खिस. बघू शकता मोकळा मोकळा देखील झालेला आहे. आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की जिरं घालायचं आहे. तुम्ही मोहरीचा देखील वापर करू शकता. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक. जो बटाटा खिसलेला आहे तो बटाटा त्यामध्ये घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत बटाटा छानपैकी तेलामध्ये. जास्ती ओव्हर कुक करायचं नाही आहे,
थोडंसं शिजून घ्यायचं आहे. किसलेला बटाटा आहे म्हणजे तो बटाटा लगेच शिजतो कांद्यासोबतच. 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आणि बटाटा. जास्ती टाईम लागत नाही आहे कांदा आणि बटाटा शिजण्यासाठी. जर आपण बटाटा कट केला असता तुकड्यांमध्ये तर त्याला खूप सारा टाईम लागला असता शिजण्यासाठी. बघू शकता बटाटा आणि कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता काही मसाले घालणार आहोत. मी थोडं थोडंच घालत आहे. तुम्ही जर तिखट खात असाल तर जास्ती घालू शकता. हळद घालायची आहे, लाल तिखट थोडीशी घालायची आहे, घरगुती मसाला थोडासा घातला आहे आणि धनिया पावडर चांगलं मिक्स आणि थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही बटाटा देखील छानपैकी शिजला गेला आहे. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यांसोबत कांदा व बटाटा. अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि बटाटा आणि कांदा शिजला देखील गेलेला आहे. आता त्यामध्ये आपण चपातीचे जे तुकडे केलेले आहे ते घालायचे आहे आणि परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं चांगलं. अशा प्रकारे आपली रेसिपी बनती. खूप टेस्टी लागते ही बटाट्यामुळं. तुम्ही वेगळ्या देखील भाज्या घालू शकता. अशा प्रकारे परतून घ्यायची शकता तुम्ही. जर तुमच्याकडे खूप सारे चपात्या उरल्या असेल तर सकाळी नाश्त्याला ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. आता त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अशा प्रकारे आपली चपातीनी बनवलेला नाश्ता तयार झालेला आहे. तुम्ही वरनं लिंबू पिळून देखील खाऊ शकता. अजून थोडीशी शेव वगैरे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की वेळेला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय. थँक्यू.